बसपा अध्यक्ष मायावती आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पाठोपाठ आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी खासगी क्षेत्रात आरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे. या संदर्भात राष्ट्रीय स्तरावर चर्चा करण्यात यावी असंही नितीश यांनी म्हटलंय. तर विषमता संपेपर्यंत आरक्षण मिळायलाच हवं आणि यावर दुमत असू शकत नाही अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलंय. पाहूया सरसंघचालक मोहन भागवत काय म्हणाले आहेत ते. दरम्यान त्यापूर्वी खासगी क्षेत्रातही आरक्षण हवं असं नितीश कुमारांनी म्हटलंय. खासगी क्षेत्रातील आरक्षणाबाबत राष्ट्रीय पातळीवर चर्चा व्हायला हवी असं मत त्यांनी नोंदवलंय. दुर्भाग्य अपने देश का जातिभेद चलता रहा, अस्पृश्यता चलती रही, अपने ही समाज का एक बड़ा वर्ग पिछड़ गया. इस विषमता को हमको जड़मूल से उखाड़ कर बाहर निकालना पड़ेगा, तभी समाज शक्ति संपन्न बनेगा. और उसके लिए जो जो उपाय किए जाएंगे उस सब के समर्थन में होना ही पड़ेगा. संविधान में कुछ प्रावधान है, वो संवैधानिक प्रावधान ठीक से लागू हो, जिनके लिए उनको प्राप्त हो और विषमता समाप्त होते तक उनको ये लाभ मिलता रहे, इसमें दो राय किसकी होगी.